तर काहीच माहिती नाही. म्हणजे ही लोक कोण आहेत ज्यांनी महाराष्ट्र उभा केला, महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत, त्याविषयी महाराष्ट्रातल्या पोरांना माहिती नाही, मराठी पोरांना मराठी माणसाविषयी माहिती नाही, खूप म्हणजे शोकांतिक आहे. नेवासा येथे मुळा एज्युकेशन संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात झालेल्या दैनिक प्रभात आणि पुणे येथील दिशा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे यशसंवाद विभागाचे प्रमुख प्राध्यापक देवीदास साळुंखे यांनी आपल्या सगळ्यांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशा माहिती आहेत, पण आधुनिक समाजामध्ये तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दिशा परिवार ही पाचवी दिशा काम करते असं मौल्यवान मत व्यक्त केलंय. देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, पुढं काय ते तुम्हाला करायचं. म्हणजे असं इथून काढून नाही घेऊ, म्हणजे ती वृत्ती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे बस जास्त या कार्यक्रमाचा मला असं वाटतं की हाच एक उद्देश आहे की जी दुसरी ओळ तुम्ही सांगितली ना की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. त्या ठिकाणी सुजित सर आहेत, तर आमचं खूप दिवसापासून कार्यक्रमाविषयी चालू होतं, त्याविषयी पोस्टपोन झाली, पण चांगला दिवस आहे आजचा मकर संक्रांतीचा. तुमचं थोडीशी संक्रमण अवस्था बरोबर की नाही, तर थोडं तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. तर सुजित सर सुद्धा याच संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि आज चांगल्या प्रकारे ते या ठिकाणी ज्याला म्हणतो ना एक मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी करत आहे. तर ती वृत्ती आपल्या ह्याच्या बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जसं जसं मला पुढे पुढे येत जाईल तसं मी बोलत जाईल. आता तुम्ही सर्वजण शिक्षण घेत आहात पा, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, फोकस वाढवा. लाईफ इज जर्नी आणि इन द जर्नी ऑफ लाईफ वी मस्ट हॅव अ सर्टन गोल टू अचीव. आपलं प्रत्येकाचं निश्चित ध्येय असलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला कोणीतरी म्हणजे चांगल्या संस्थेमार्फत मदत झालेली आहे, आता ती मदत घ्यायची आणि कसं तरी शिक्षण पूर्ण करायचं असं काय करत असू नका. मला एक अमिताभ बच्चनचा म्हणजे मी खूप जबरदस्त फॅन आहे चित्रपटाचा, त्याच्यात अमिताभ बच्चनचा खूप जबरदस्त फॅन आहे, त्यांचे मला डायलॉग खूप आवडतात. ते एक चित्रपट आहे बा, त्यामध्ये त्याचं एक वाक्य आहे की जो काम लोक 20-25 सालांमध्ये नाही कर पाहते वो काम म्हणजे 1 साल मी करणार आहे. म्हणजे असं जबरदस्त स्पीड त्याच्यामध्ये असतो की जे काम लोकांना ठीक आहे 20-25 वर्ष जाऊ द्या, चित्रपट आहे, जे काम लोकांना 5-6 वर्षात करता येत नाही ते काम मला 1 वर्षात करायचं आहे. 70 मिनिट आहे तुम्हारे पास, अमिताभ बच्चन शाहरुख खानचा डायलॉग आहे, 70 मिनिट आहे तुम्हारे पास. तसं तुमच्याकडे अजून 3-4 वर्ष आहे, या 3-4 वर्षामध्ये काय तुम्हाला बेस्ट देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. कमिटमेंट खूप महत्वाची आहे. अग्निपथ नावाचा चित्रपट आहे अमिताभ बच्चन किंवा ऋतिक रोशनचा सुद्धा, हे सगळं मी तुम्हाला का सांगतो कारण हे तुम्हाला जास्त कळेल. फक्त जे तुम्हाला तुमच्या कानापर्यंत जाताना त्यावर इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. तर अग्निपथ मध्ये खूप भारी कविता आहे, म्हणजे अशी तरुणांसाठी खूप महत्वाची आहे आणि 80 वर्षाचे सुद्धा तरुण असतात. तारुण्य हे काय वयाशी रिलेटेड नाही आहे, म्हणजे 80 वर्षाचे सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तरुण पाहिलेत की ते अजून थांबता थांबणार, म्हणजे इतकी ताकद आहे. काही 18 वर्षाचे सुद्धा वृद्ध झालेले आहेत, म्हणजे वयाचा आणि त्या तारुण्याचा काही संबंध नाही. त्यामध्ये अग्निपथ कविता अशी आहे, तू न रुके का कवी, तू न चुके का कवी, तू न थमे का कवी, कर शपथ. तर आपल्याला काय करायचं आता हे चालू झालंय ना, तर आपल्याला थांबायचं नाही, हार मारायची नाही, थकायचं नाही. ये महान दृश्य हे चल रहा मनुष्य रे, अश्रू स्वेद रक्त से लखपत. जगातील सर्वात सुंदर दृश्य काय असेल तर मनुष्य चालत आहे आपल्या ध्येयाच्या दिशेने. आता ध्येयाच्या दिशेने चालत असताना तुमचं ध्येय जर उंचीवर असेल ना त्रास होणारच आहे. आताच आपण स्वामीजींची जयंती साजरी केली, त्यांचं वाक्य आहे संघर्ष जितना अधिक होगा विजय उतनी ही शानदार होगी. जितकं मोठं तुमचं ध्येय असेल ना तितका त्रास होणारच आहे. तर तुमचं अश्रू त्या ठिकाणी गळणार आहे, तुम्हाला तुमचा घाम गळणार आहे, रक्तही वेळ प्रसंगी सांगावं लागणार आहे. परंतु सगळ्यात सुंदर दृश्य तुम्ही इमॅजिन करा की माणूस ध्येयाच्या दिशेने चाललेला आहे, ध्येय उंचावर आहे, अतिशय उंचावर आहे आणि तो असा अश्रूने घामाने रक्ताने मागलेला आहे. तर ते सगळ्यात सुंदर दृश्य आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. कमिटमेंट खूप महत्वाची आहे, इतकी कमिटमेंट असायला पाहिजे ना की किती लोकांनी तुम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, आपण डायव्हर्ट करायचं नाही. जीवनाच्या मार्गामध्ये अडथळ्या नसतातच मुळी, एकही अडथळा नसतो, असतात फक्त ते आकर्षण. आपल्याला उशिरापर्यंत झोपण्याचं आकर्षण असतं,
आता सध्या आपला मोबाईल पाहण्याचं आकर्षण आहे, तुम्ही एक मोबाईल हातात घ्या म्हणजे वयाचं काही नाही, तरुण लोक सुद्धा म्हणजे जे झाले प्रौढ असतात त्याचं सुद्धा हातात मोबाईल आला एक रील पा असंच करीत राहते दिवसभर, म्हणजे थांबता थांबत नाही ते, तर ते आकर्षण आपल्याला थांबवायचं आहे। चांगले व्हिडिओज पहा, तसं आमचं राजा भोसांचं बोलणं सांगते, मला काही चॅनलचे नावं सांगितली, तर चांगले व्हिडिओज पहा, लेक्चर्स ऐका, पुस्तकं वाचा। आता यांनी म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील यांचा पुस्तक दिले, खूप मोठे व्यक्तिमत्व आहे। आता त्यांनी तो नंतरचा भाग सांगितला यशवंतराव चव्हाणांचा, तर काहीच माहिती नाही म्हणजे ही लोक कोण आहेत ज्यांनी महाराष्ट्र उभा केला, महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत, त्याविषयी महाराष्ट्रातल्या पोरांना माहिती नाही, मराठी पोरांना मराठी माणसाविषयी माहिती नाही, खूप म्हणजे शोकांतिक आहे।